कुठल्याही तपास यंत्रणेच्या तपासात अजितदादांना मला किंवा कोणालाही कधीही आरोपी केलं गेलं नाही. राऊतसाहेब तुम्ही आरोपी आहात, आरोपी म्हणून आत गेला आणि आज जामिनावरती त्या ठिकाणी आला. त्यामुळे तुम्हाला इतरांना ज्यांच्यावरती कधीही कुठल्याही FIR मध्ये आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला नाही त्यांच्याबद्दल असं बोलण्याचा कुठलाही अधिकार त्या ठिकाणी नाही, करायचं नाही. टीका करताना सभ्य भाषेमध्ये टीका करा, आतही सोडून टीका करू नका, एवढंच त्या ठिकाणी मला सांगायचं. एवढंच आहे संजय राऊत साहेबांना की तुम्ही टीका टिप्पणी जरूर करा, तुमच्या पक्षांतर्गत करा. तर तुम्ही म्हणता की सिंचन गोडाचे आरोपी, कुठल्याही तपास यंत्रणेच्या तपासात अजितदादांना मला किंवा कोणालाही कधीही आरोपी केलं गेलं नाही. उलट संजय राऊत साहेब तुम्ही आरोपी आहात, आरोपी म्हणून आत गेला आणि आज जामिनावरती त्या ठिकाणी आला. त्यामुळे तुम्हाला इतरांना ज्यांच्यावरती कधीही कुठल्याही FIR मध्ये आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला नाही त्यांच्याबद्दल असं बोलण्याचा कुठलाही अधिकार त्या ठिकाणी नाही, एवढंच मला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सांगायचं आहे. त्याचबरोबर की त्यांनी आज दिलेलं आहे की आदरणीय साहेबांच्याबद्दल वगैरे ठीक आहे, आमच्या मनात त्याच भावना आहेत. उलट ह्या संजय राऊतांनी माझ्या वेळेला अनेक वेळेला चर्चा केली की ज्यावेळेला आदरणीय पवार साहेबांना थोडासा आधार थोडासा गंभीर पद्धतीचा आधार झाला होता, ज्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. वर्षा बांगल्यावरला सिल्वर काही फार लांब नव्हतं, पण 3-4 महिने उद्धव ठाकरेंचा आणि पवारसाहेबांचा संवाद नाही झाला. उद्धव ठाकरे केवळ पवारसाहेबांना बघायला सुद्धा गेले नाहीत, याबद्दलची सुद्धा तीव्र नाराजगी संजय राऊत साहेबांनी माझ्याकडे अनेक वेळेला त्या ठिकाणी केली. संजय राऊत खाजगीमध्ये उद्धवजीने अरे तुरे म्हणतात, त्याची त्यांचं तेवढं नातं असू शकेल, त्यांचा तो अधिकारी असू शकेल, त्याच्याबद्दल मला काय वेगळं आठवतं काही कारण नाही, कारण दीर्घकाळ त्यांनी एकत्रितपणाने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणून अशा वेळेला नाकाने कांदे सोलण्यापेक्षा आपल्या पक्षात काय घडलंय, आपल्याबद्दल काय घडलंय, त्याच्याबद्दलचा विचार जरूर मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुमच्या पक्षातून फारकत घेऊन बाजूला गेले त्याच राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती आहेत, न्यायालयाचा निकाल किंवा ईशाचा निकाल त्यांच्या बाबतीमध्ये आहे, पण तरीसुद्धा तुम्ही परस्परांच्या वरती टिप्पणी तुम्हाला जरूर त्या ठिकाणी करता येईल. आम्ही घेतलेल्या भूमिकेवरती सुद्धा पत्रकार म्हणून तुम्हाला टिप्पणी करण्याचा जरूर अधिकार आहे, पण लिखाणामध्ये सुसंतुलपणा असावा. कालपर्यंत अजितदादांच्या नेतृत्व असू शकत नाही असं म्हणणाऱ्या संजय राऊतांनी अशा पद्धतीची टीका टिप्पणी करणं 100 दिवस झाल्याच्या नंतर सुद्धा किंवा अगोदर सुद्धा ती काय योग्य नाही. मी आज एवढंच सांगू इच्छितो आहे, याहीपेक्षा अधिक काय आपण बोललेलं आहात, पण मला त्याही बाबतीमध्ये काही या ठिकाणी भाष्य करायचं नाही. टीका करताना सभ्य भाषेमध्ये टीका करा, आताही सोडून टीका करू नका, एवढंच या ठिकाणी मला सांगायचं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, अजितदादा आणि अशोक चव्हाण माननीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदींना भेटून आल्याच्या नंतर 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये महिनाभर मी असं सांगितलं उद्धवजींच्या मनामध्ये भाजपवरती जावं असं तयार झालंय असं संजय राऊत आम्हाला सांगत होते. हे सांगण्यासाठी त्यांनी एकनाथराव शिंदे साहेब आणि मिलिंद नार्वेकरांना सुद्धा उपस्थित होते. ते सुद्धा ते जे काय म्हणत होते त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची मतं मांडली होती, पण मी आज त्या दोघांची ते काय म्हणाले या ठिकाणी सांगत नाही.